आज आपण वेज फ्राईड राईस बनवणार आहोत. रेस्टॉरंटसारखा वेज फ्राईड राईस, अगदी तशीच टेस्ट तुमच्या राईसला येणार आहे. काय तुम्ही विचार करत असाल की आपण घरी राईस बनवतो पण रेस्टॉरंटसारखी टेस्ट नाही आहे, तर आज आपण एक असं इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ज्यामुळे तुमच्या फ्राईड राईसला रेस्टॉरंटसारखी टेस्ट येणार आहे. तर बघूया. तर त्यासाठी इथे मी 1.5 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. असा जुना तांदूळ घ्यायचा आहे, त्यामुळे काय होतं जो आपला राईस आहे एकदम मोकळा मोकळा होतो. असं पिवळा कलरचा राईस घ्यायचा आहे. तर इथे 1.5 कप मी राईस घेतलेला आहे बासमती तांदूळ. त्याला आपण 2-3 मिनिट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित क्लिअर पाणी येईपर्यंत धुवून घ्या. तर हे मी आता तांदूळ धुवून घेते. तर तांदूळ बघा, आपले 2-3 वेळा धुवून झालेले आहेत. त्यानंतर अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत. साधारण अर्धा तास तरी ठेवा, नाही तर कमीत कमी 10 मिनटं तरी भिजत ठेवा. तर अर्धा तास मी भिजत ठेवले होते. बघा, तांदूळ आपले मस्त भिजले गेलेले आहेत. तर यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे. तर सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि सोबतच कढई गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. साधारण 8 कप पाणी गरम करत ठेवले. ज्या तांदळा कपने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये घालूया मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यामुळे काय होईल, राईस जो आपला आहे ना एकदम पांढरा शुभ्र होईल आणि एकत्र असं चिकट होणार नाही, मोकळा मोकळा असा राईस होईल. आणि गॅसचा फ्लेम आपल्याला इथे हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरतीच आपण हे पाण्याला चांगलं गरम झाल्यानंतरच तांदूळ घालायचा आहे. तर इथे सर्व तांदूळ जो आपण धुवून घेतला होता तो मी घालून घेतलेला आहे पाण्यामध्ये. आता तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी झालेलं असतं, तर गॅसचा फ्लेम हाय ठेवून आपण थोडंसं हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एक समान तांदूळही शिजला जातो आणि जे पाण्याचं टेम्परेचर कमी झालं होतं ते परत लेवलवरती येईल. त्यामुळे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे. आणि मग थोडा 1-2 मिनटांनी आपण परत मिडियमवरती फ्लेम ठेवून तांदूळ हा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर तांदूळ आपल्याला किती शिजवायचा आहे, तर जास्त पूर्ण ओव्हर कुक नाही करायचं. 80% आपल्याला हा राईस शिजवायचा आहे. त्यामुळे आपण जेव्हा राईस परतू तेव्हा तो तुटणार नाही. जर तुमचं ओव्हर कुक झाला तर मग तुम्ही जेव्हा फ्राईड राईस परताल तेव्हा तो राईस तुटला जाणार, पूर्ण असा अख्खा अख्खा दिसणार नाही. आता राईस आपला शिजला की नाही चेक करायचं आहे. कमीत कमी 5-6 मिनिटांनी आपण राईस चेक करायचं आहे. तर बघा, हा पटकन तुटला जातो. म्हणजे व्यवस्थित आपला हा 80% राईस कुक झालेला आहे. तर मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि हा राईस आपण लगेचच काढून घ्यायचा आहे एखाद्या चाळणीवरती वगैरे. तर ह्याचे एका बाऊलवरती मी चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण राईस काढून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यातलं पूर्ण जे एक्स्ट्रा काही पाणी राहिलं असेल तेही निघून जाईल आणि आपला राईस एकदम मोकळा मोकळा होईल. पसरवून व्यवस्थित ठेवायचं आहे. तर आता चाळणीवरती तांदूळ आपण काढून घेतलेले आहेत. याला आपण साईडला करून ठेवूया. त्याला तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही, आपोआप तो मोकळा मोकळा होतो. आणि कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. 3 साधारण चमचे मोठे तेल घेतलेले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तेल गरम झाल्यानंतर. आणि 10-1 लसणाच्या पाकळ्या आपण बारीक चिरून घालायचं आहे. या चायनीजमध्ये लसणाचा वापर जास्त होतो त्यामुळे टेस्टही खूप छान येते. तर साधारण 10-1 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक बारीक चिरून घालायचे आहेत. त्यानंतर 1 अर्धा किंवा 1 बारीक कांदा बारीक कापून घालायचा आहे. तर कांदाही आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती सगळे परतून घ्यायचं आहे. त्यामुळे जो एक स्मोकी फ्लेवर येतो ना तो आपल्याला गरजेचा आहे. म्हणून गॅसचा फ्लेम हायवरतीच ठेवायचा आहे. आता कापलेला गाजर घातलेला आहे, बीन्स घातलेला आहे. तर भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला भाज्या जास्त आवडत असतील तर थोड्या भाज्यांचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता. आणि ह्या भाज्या आपण परतून घेणार आहोत हाय फ्लेमवरती. आणि नंतर यामध्ये स्प्रिंग ओनियनचा जो व्हाईटमधला पार्ट असतो ना तो मी घेतलेला आहे, तोही परतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही सिमला मिरचीही घालू शकता किंवा तुम्हाला जर मशरूम आवडत असेल तर तेही घालू शकता. तर आता भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत हलक्या थोड्या. त्यानंतर कोबी घालते मी. कोबी ही असं थोडा बारीक कापून घेतलेला आहे. कोबी जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. तर आता कोबीही मी परतून घेतलेला आहे. जर तुम्हाला मटार आवडत असेल तर मटारही तुम्ही घालू शकता. आता आपण यामध्ये स्प्रिंग ओनियनचा जो ग्रीन पार्ट्स असतो पाती असतात ना त्याचा बारीक कापून घातलेला आहे. त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. तर त्या चायनीजमध्ये स्प्रिंग ओनियनचा नक्की वापर करा. आणि या भाज्या लक्षात ठेवा, आपण हाय फ्लेमवरतीच परतो आहे त्यामुळे फास्ट प्रोसिजर करा. तर 1 मोठा चमचा मी इथे व्हिनेगर घातलेला आहे, व्हाईट व्हिनेगर. सोबत 1 चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे आणि 1 मोठा चमचा डार्क सोया सॉस घातलेला आहे.
आता हे सॉस ही आपण व्यवस्थित परतून घेऊया, मिक्स करून घेऊया भाज्यांमध्ये। अगदी घरच्या घरी तुम्ही रेस्टॉरंट सारखं फ्राईड राईस बनवू शकता, अगदी सोपं आहे, काही गरज नाही आहे रेस्टॉरंटमधून मागवण्याची, सहज सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता। तर साधारण आता इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालते आहे आणि सोबतच आपण चवीनुसार मीठ घालतो आहे। राईसमध्येही आपण मीठ घातलं होतं, सोबतच आपल्या रेस्टॉरंटसारखी टेस्ट येण्यासाठी फ्राईड राईसला एक अर्धा चमचा मी इथे सीझनिंग घातलेला आहे। हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल, त्यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखी टेस्ट तुमच्या फ्राईड राईसला येणार आहे। तर नक्की घालून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता आपण भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर राईस घालणार आहोत। तर राईस बघा तुम्हाला घालताना दिसत असेल अगदी मोकळा मोकळा झालेला आहे राईस, आणि एकदम असा अख्खाच्या अख्खा राईस आहे, तुटलेले दाणे नाही आहेत। त्यामुळे फक्त 80% कुक करा आणि लगेचच पाण्यातून काढून चाळणीवरती वगैरे पसरवून ठेवा, किंवा परातीमध्येही पसरून ठेवला तरी चालेल। आता आपण राईस आपण हाय फ्लेमवरतीच मिक्स करायचा आहे, फटाफट मिक्स करायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही मोठेही कढईस घ्या, त्यामुळे मिक्स करायलाही व्यवस्थित जमतं। टोप किंवा असं पातेलं वगैरे घेऊ नका, त्यामध्ये मिक्स करायला जमत नाही। अशी अशी खोलगट अशी कढई असेल त्यामध्ये इझिली मिक्स करता येतं। तर या भाज्या घालून आपण व्यवस्थित राईस मिक्स करून घ्यायचं आहे। सीझनिंग पाव हे घातल्यामुळे साखरेसारखे दाणे असतात, त्यामुळे आपल्या चायनीज फ्राईड राईसला एकदम रेस्टॉरंटसारखी चायनीज स्टॉलवरती वगैरे मिळते तशी टेस्ट येणार आहे। वरून आता थोडासा हिरव्या पातीचा कांदा, स्प्रिंग ओनियन, दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खूप छान टेस्ट येते। तर भाज्या जर तुम्हाला आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्त घातल्या तरी चालेल। तर इथे आता आपला हा फ्राईड राईस झालेला आहे तयार, व्यवस्थित परतून घेतलेला, हाय फ्लेमवरती एक स्मोकी फ्लेवर येतो राईसला। आणि आता हे प्लेट्समध्ये मी काढून घेतलेले, वरून थोडंसं स्प्रिंग ओनियन घातलेलं आहे। आणि हा गरमागरम सॉस बरोबर वगैरे फ्राईड राईस खूपच छान लागतो, तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही फ्राईड राईसची रेसिपी कशी वाटली। आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी